जय महाराष्ट्र. मी चिमन सोगदरे, माणगाव तालुका अध्यक्ष मनसे. 2 दिवसापूर्वी जोशी वडेवाले माणगाव या ठिकाणी एक घटना घडली होती. काही नाश्ता करायला लोक, मराठी लोक त्या ठिकाणी आली होती आणि त्या हॉटेल मालकांनी, जो जयस्वाल म्हणून जो मालक आहे त्याचा, त्यांनी त्या मालकांनी त्या नाश्ता करणाऱ्या लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये मीठ कमी असल्यामुळे त्या गिरायकांनी, मराठी माणसांनी त्याला विचारणा केली की तुझ्या वड्यामध्ये मीठ कमी आहे. तर त्यांनी ती अरेरावीची भाषा त्यांच्याकडे चालू केली. अरेरावीची भाषा केल्यानंतर त्याला कुठेतरी वाद सुरुवात झाला. त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मारहाण केली. 4 महिन्याची गरोदर महिला होती, 4 वर्षाची मुलगी होती, 5-50 वर्षाची म्हातारी होती. त्यांना मारहाण केली, छातीवरती धक्काबुक्की केली आणि त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजूनही त्याला अटक केलेली नाही. आम्ही त्या संदर्भात आज पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे की त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी आणि ते जे काही हॉटेल आहे चालू ते ताबडतोब बंद करण्यात यावं. तर ह्या ठिकाणी असलेले PI बोराडे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 1 तासामध्ये ते हॉटेल बंद करतो. जर का 1 तासामध्ये ते हॉटेल बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या हॉटेलचा नक्षाबदली करून टाकेल. दुसरी गोष्ट, तो जो कोण मालक जयस्वाल आहे त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्यांनी मराठी माणसांची, महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांनी माफी या 2 दिवसात जर नाही मागितली तर ते हॉटेलचा काही राहणार नाही. हे त्या मालकांनी आणि पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवावं.